कावेलीचा लक्षण कसा काय वल्काचा? कावेलीचा पोटात जर दुखत असेल, हातपायाचे सांधे दुखत असतील किंवा जेवण जात नसेल आपल्याला, त्याच्यामुळं कावेल होऊ शकतो. आणि लघवीमध्ये काय फरक जाणवतो? लघवीमध्ये सर पिवळी लघवी येईल. त्याच्यानंतर डोळे गदूल पिवळे होतात असं. आणि त्याच्यानंतर प्रकार तीन आहे. तीन, एक सफेद कावीला असतं, एकात पिवळी होतो, एकात पोटातल्या पोटात होतो, असे दुखण्याचे हे असतात. कुठे चालली? शेतावर चालली. कशाला? कोणाला आली? युवीला. हे युवी कुठे चाललास? कशाला? तुम्ही पण या. तर आम्ही सर्व आता आलो शेतावर. सकाळचा नजारा बघा, मस्त व्ह्यू आहे, सूर्यदेव आलेन. आणि इथं काकडे लावले, मस्त पडवल काकडी लावले नाही, आल्यान. आल्यान काय? तर मस्त धुक्याची चादर पसरली आणि हिरवागार माल रान आहे सर्व, मस्त पैकी निसर्गरम्य वातावरण. खुशी? हा चला बच्चा, चल 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 चल. अरे धाव धाव धाव. काय खाते? चॉकलेट खाते. यो शेत कोणाचं आहे बाला? बाबांचा शेत आहे. काय लावलं शेतामध्ये? लावलं नाही. म भाजी आल्यान का? मग आपण न्यायची भाजी? किती न्यायची? मामा मारतील आपल्याला. मग मामा मारायचं नाही, मामांच्या शेतांची भाजी नेल्याव. मामा मारणार नाही का आपल्याला शेतातून भाजी नेल्याव? का नाही मारणार? मामाचं एकटे तर शेत नाही. ये रे. अरे कुठं फिरत? अंटिंगला गेलत घर. चेतनाने आता दोन्ही हातांना चुना लावलाय आणि अण्णांच्या हातावरून ते आता ताटामध्ये म्हणजे उतरणार आहे कावेल. तर असा हा आपला गावठी उपचार असतोय कावेलीचा. आणि कावेल उतरल्यानंतर 2 दिवसामध्ये पूर्ण म्हणजे फरक जाणवतोय आपल्याला. तर जेवण पण व्यवस्थित जातंय आणि शरीर जो दुखतंय ना तो पण कमी होतोय. या गोष्टीमुळं बरा जरा असरदायक असते उपचार. कावेलीचा लक्षण कसा काय वल्काचा? कावेलीचा पोटात जर दुखत असेल, हातपायाचे सांधे दुखत असतील किंवा जेवण जात नसेल आपल्याला, त्याच्यामुळं कावेल होऊ शकतो. आणि लघवीमध्ये काय फरक जाणवतो? लघवीमध्ये सर पिवळी लघवी येईल. त्याच्यानंतर डोळे गदूल पिवळे होतात असं. आणि त्याच्यानंतर प्रकार तीन आहे. तीन, एक सफेद कावीला असतं, एकात पिवळी होतो, एकात पोटातल्या पोटात होतो, असे दुखण्याचे हे असतात. तू काय करत? पैसे किती देशील? 5 रुपये. येत का खाऊ द्याकून देऊ तरी. आणि कावेल उतरल्यानंतर कुठलं पथ्य पाळायचं असतं आपल्याला? तेलकट आणि जास्तीत जास्त म्हणजे तुरीची डाळ जास्त खाऊ नये. म्हणजे तुरीच्या डाळीमुळे आपल्याला जास्त त्रास होते आणि तेलकट तिखट या गोष्टी कमी खावायच्या. आणि त्यानंतर उसाचा रस पिला चांगला असतो. आणि बाकी तुम्ही जो औषध देताय तो 3 दिवस. तुला पाहिजे काय पाहिजे? म्हणजे काम घट्ट वगैरे जा खाली तर कपडा बसून धरा जा. आण खाली नाही हो याला. अरे सगळी कडकी बाहेर निघून जाईल.
नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज चेतनाला घेऊन आलो होतो बेलवलीला, तिला कावीळ झाली होती तर तिला कावीळ उतरण्यासाठी घेऊन आलो होतो। मित्रांनो, कावीळ झाल्यानंतर आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं असते। दोन ते तीन गोष्टींकडे लक्ष द्यायचं असते। पहिली गोष्ट, कावीळ झाल्यानंतर आपल्याला एकदम अस्वस्थ वाटतं। कावीळ झाल्यानंतर आपल्याला जेवण जात नाही, एकदम थकवा जाणवत असतो। कावीळ झाल्यानंतर आपल्या पोटामध्ये म्हणजे थोडीशी मलमल चालू होते, आपल्याला एकदम बेचैनी चालू होते। तर या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष न करता या गोष्टीवर आपण लवकरच उपचार करणं गरजेचं असतं। चवलीसाठी मस्त मांडव केलाय मल्यावर, चवली लावली त्या मल्यामध्ये शिरलो ना आम्ही। आता भाजी काढण्यासाठी चौलमाटाची मुल्याची भाजी घेणार आहो। मस्त बघा, सगळीकडे हिरवळ पसरली। इथं हार्बर आहे ना, त्यानंतर इथं समोर वाल लावलं ना। माझी कारभारीन चौलमाटाची भाजी काढते। हे इकडे बघ, चौलमाटाची भाजी काढते कारभारीन, आणि तिकडं मुलं काढलं ना। इथं बाजरी लावली गाईसाठी, ही इकडून खुशी आली। ए बदमाश, कुठं धावत? चेतनासाठी बहुतेक तिने औषध घेऊन आली ना। हा, दोघांसाठी आणलाय। यो बारके मेवनीसा पोऱ्या, दोघा पण यार येईत, दोघांची झुपते जोरण। तर यो अण्णाही कावेलीवर औषध दिलंय। तर आता यो अर्धा पाण्याच म्हणजे चहाचा अर्धा कप भरून औषध दिलंय। तर यो आता उपाशी पोटी आपल्याला सकाळी घ्यायचं असते 3 दिवस। तर आता यो कावीळ उतरली तर चेतना आता पिते। तोंडपाक असा करते, थोडासा कडवड असते ना। लई कडू आहे, तुम्ही नाही पिलास? आपण मामाच्या शतांची काय काढले? पी 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 पिऊन दाखव। हा पिला पिला, द्रोण शहाणा आहे। अरे मग अशी तुकलेला बाबांच्या समोर कोण? यो नाही 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 नाही, आता तुकला गब्बस ये रे ये बा ये री बोलतो माझ्या खुशीला असं धवीन गब्बस येड्या ये दे मुला। हे मुला आहे शेतांचा, गावठी मुळा। हे मुळ्याचा पाळा, हा मुळा। तर चेतनाचे मायर लालून बेलवलीला, चेतनाला कावीळ झाली होती। कावीळ पण उतर आहे ना, कावीळ उतरली आणि त्यांचेच माल्यान शिरलो। पोकटची भाजी कारतून मस्त, कोथमीर कारली मुल्याची भाजी घेतून, आणि चौलं माठ ये राईचं रोप आहेत ना फुलाली ती नाही राई। मस्त गावरान ताजी ताजी मल्यांची भाजी खाल्ली आम्ही। आता झाली मस्त पैकी 3 किस्ती आली काय। मित्रांनो, कावीळ या गावात उतरवतात धुतुम, पारगाव, डुंगे आणि बेलवली। या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गावाचं नाव सुचत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा। मित्रांनो, आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।